रिगार्ड स्टडी चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आपण पाहत आहोत रिगार्ड स्टडीच्या वेबसाईटवर आहात आपण, ठीक आहे. तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ठीक आहे. जर आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनेलवर गव्हर्नमेंट रिगार्डिंग सगळे जॉबचे अपडेट मिळत असतात मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही कोणताही गव्हर्नमेंटबद्दल अपडेट मिस करू नका, त्यासाठी या आपल्या वेबसाईटची सबस्क्राईब करा आणि खाली लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही या वेबसाईटबद्दल सर्व इम्पॉर्टंट मिळू शकते तुम्हाला, ठीक आहे मित्रांनो. तर आपण या वेबसाईटवर आलो आहे. आत्ता अपडेट आपल्याला मिळाली आहेत रिक्रुटमेंट 1414 पोस्ट ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनसाठी आजच्या डेटला ओपन झाले आहे मित्रांनो ही वेकेन्सी, ठीक आहे. तर ही वेकेन्सी संपूर्ण पाहणार आहोत आपण, ठीक आहे. या वेब ह्याच्यावर क्लिक करत आहोत आपण या लिंकवर, ठीक आहे. इंटरनेट स्लो असल्यामुळे थोडंसं स्लो चालते मित्रांनो. तुम्हाला काही डाऊट असतील, काही असतील, क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो, ठीक आहे. आता जेही भरती निघत आहे मित्रांनो, जे सर्व आता भरती आहेत सगळ्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर भरती आहे मित्रांनो. जे आहे ते सर्व ऑफिशियली PDFमध्ये तुम्हाला सर्व डिटेल माहीत पडेल मित्रांनो, ठीक आहे. मी त्या PDFकडेच तुम्हाला घेऊन जाणार आहे. ठाणे महानगरपालिकेची PDF आहे ऑफिशियली, त्या ऑफिशियलची PDF मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे. आणि ती कशी डाउनलोड करू शकता ती माझ्या वेबसाईटवर येऊन डाउनलोड करू शकता, किंवा ठाणे महानगरपालिकेची वेबसाईट आहे मित्रांनो तिकडेही जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो, ठीक आहे. तर सोपं मला वाटेल, मी लिंक दिली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली, त्या लिंकवर जाऊन तुम्ही पटकन डाउनलोड करू शकता मित्रांनो, ठीक आहे. यामध्ये काय लिहिले आपण वाचूया. वॉक इन इंटरव्ह्यू, ठीक आहे. TMC भरती 2020 ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅज बीन रिलीज इन अन ऑफिशियल रिक्रुटमेंट नोटिफाय इन इनवेंट ऍप्लिकेशन नंबर 4114 वेरियस पोस्ट इलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट मे वॉक इन इंटरव्ह्यू वी बी शेड्यूल ऍक्ट. त्यांनी डेट दिली आहे 22 ते 30 मे 2020 पर्यंत, ठीक आहे मित्रांनो. अप्लाय करू शकता. ह्याची सविस्तर माहिती तुम्हाला ह्या सर्व पोस्ट आहेत मित्रांनो, ठीक आहे. या सगळ्या पोस्ट आहेत, ठीक आहे. याची PDF इथं खाली आहे मित्रांनो. ॲप्लिकेशन PDF फाईल डाउनलोड, बघा डाउनलोडचं बटन आहे खाली दिसतंय तुम्हाला, या बटनवर क्लिक करायचं मित्रांनो. या सर्व पोस्ट आहेत, ठीक आहे. आपण त्यांची PDF पाहणार आहोत पहिल्यांदा, ठीक आहे. ऑफिशियली जर तुम्हाला काही डाऊट असतील या भरतीबद्दल तर तुम्ही मला कमेंट करू शकता बिनतास. मी सर्वांच्या कमेंटचे आन्सर देत असतो मित्रांनो. ही भरती 6 महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर भरती काढली आहे मित्रांनो, ठीक आहे. BMC ने ठाणे महानगरपालिकेने, कारण की आता COVID-19 त्यांना स्टाफची खूप गरज आहे मित्रांनो. मला तर खूप प्रश्न पडत आहे परमनंट भरती का नाही काढत मित्रांनो. पण आता काय सरकार समोर इंटरनेट स्लो आहे मित्रांनो, त्यामुळे वेबसाईट थोडीशी लोड व्हायला वेळ लागतो आहे. तुमचे काय डाऊट असतील, प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट करू शकता मित्रांनो, ठीक आहे. पण ही भरती आता सध्या तर 6 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे मित्रांनो, ठीक आहे. आपण त्याची सविस्तर माहिती व त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन आहेत ते पाहूया आपण मित्रांनो, ठीक आहे. ते वेबसाईटवर गेल्यावर त्यांचे ऑफिशियली आता ओपन होईल. PDF इंटरनेट सोलो असल्यामुळे ते जरा पेज ओपन व्हायला वेळ लागतो आहे. सॉरी फॉर वेटिंग मित्रांनो, कारण की थोडंसं इंटरनेट स्लो चाललं आहे मित्रांनो इकडे, ठीक आहे. त्यामुळे फाईल ओपन व्हायला वेळ लागतो आहे PDF, ठीक आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे इंटरनेट फास्ट असेल तर लगेच ओपन होईल 2 सेकंदामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे इंटरनेट ॲक्च्युली स्लो चाललं आहे मित्रांनो, त्यामुळे फाईल ओपन व्हायला वेळ लागते मित्रांनो. ही मोबाईलवरही तुम्ही ट्राय करू शकता, मोबाईलवर लगेच ओपन होईल मित्रांनो. पण मी आता तुम्हाला कम्प्युटरच्या स्क्रीनवर दाखवतो आहे ना, त्यामुळे ठीक आहे. याची ऑफिशियल PDF मित्रांनो ओपन झाली आहे, ठीक आहे. ठाणे महानगरपालिका कोविड प्रतिबंधाअंतर्गत कंत्राटी भरती जाहिरात मित्रांनो, त्यांनी हेडिंगच मित्रांनो दिली आहे कोविड प्रतिबंधक अंतर्गत कंत्राटी म्हणजे टेम्पररी
भरती आहे मित्रांनो. त्यांनी स्टार्टिंगलाच तुम्हाला अलर्ट केलेला आहे. विषय पण त्यांनी दिला आहे मित्रांनो खाली, विषय वाचू शकता पूर्ण. कोरोना विषाणू COVID-19 प्रादुर्भावाने रोखण्यासाठी ठाणेनगर मालिकेत महानगरपालिकेत खालील पदाची एक एत्रिकट ठोक मागधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने आवश्यकतेनुसार नेमणूक करण्याबाबत मित्रांनो त्यांनी विषयामध्ये पण मेन्शन केलं आहे. ठीक आहे, ही म्हणजे भरती आहे ती टेम्पररी भरती आहे मित्रांनो, वॉक इन इंटरव्ह्यू भरती आहे. ठीक आहे, यासाठी कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत आणि किती किती सॅलरी आणि किती किती जागा त्यांनी इथं मेन्शन केलं आहे. पहिली पोस्टसाठी बघा किती मित्रांनो, 4 जागा आहेत. मासिक वेतन आहे मित्रांनो 2 लाख रुपये. ठीक आहे, सेकंड आहे ज्युनियर रेसिडेंट, MBBS क्वालिफिकेशन पाहिजे आणि त्याचे मासिक वेतन आहे 45,000 रुपये, 10 जागा आहेत मित्रांनो. वैद्यकीय अधिकारी, त्यासाठी शैक्षणिक क्वालिफिकेशन, तुमची पात्रता व अनुभव इथे त्यांनी लिहिलं आहे सर्व 3 वर्षाचा. ठीक आहे, आणि सॅलरी आहे 60,000 रुपये. पदांची संख्या आहे 226 मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारे सर्व पदं आहेत मित्रांनो. हां, आरोग्य निरीक्षक 12वी पास, आरोग्य निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक पदविका पास, शासकीय अनुभव असण्यास प्राधान्य 22,500 मित्रांनो, 50 जागा आहेत. सिस्टर इन्चार्ज, त्यासाठी पण त्यांनी इथं त्यांचा सर्व डेटा लिहून दिला आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रता काय पाहिजे त्यांना, आणि त्यांची सॅलरी आहे मित्रांनो 35,000 रुपये, जागा आहेत 150 मित्रांनो. ठीक आहे, परिचारिका, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची 12वीची विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जनरल नर्सिंग व मिडवाईफ विषयातील पदवीधर, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक मित्रांनो. 30,000 मित्रांनो सॅलरी आणि 1,095 जागा आहेत मित्रांनो. ANM ही पद, त्यासाठी मित्रांनो जागा आहेत 110 आणि सॅलरी आहे 25,000 रुपये. त्यांचं क्वालिफिकेशन या बॉक्समध्ये दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट, खाली येणार आहोत आयासाठी आणि वॉर्ड बॉयसाठी. त्यासाठी शिक्षण सगळ्यात कमी आहे मित्रांनो, बघा त्यासाठी 7वी पास पाहिजे आयासाठी, आणि मराठी लिहिता वाचता बोलणे आवश्यक आहे मित्रांनो. शारीरिक कष्टाची कामे करणे एवढी तब्येत सदुष्ट आवश्यक. 20,000 रुपये सॅलरी मित्रांनो, जागा पण जास्त आहे 106, पण ही भरती 6 महिन्यांसाठी. वॉर्ड बॉयसाठी 10वी पास लिहिलं आहे मित्रांनो. SSC व HSC तुम्ही पास आहात का ते लिहिलं आहे, आणि शारीरिक कष्टाचे काम करण्याची एवढी तब्येत सुधारणं आवश्यक आहे का मित्रांनो. ठीक आहे, 20,000 रुपये सॅलरी मित्रांनो, 200 जागा आहेत मित्रांनो, खूप जास्त जागा आहेत वॉर्ड बॉयची साठी मित्रांनो. डेटा एंट्री ऑपरेटर, मान्यताप्राप्त विद्यापीठाचे तुमचे सर्टिफिकेट आहे का मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पदवी सायन्स कॉमर्स आर्ट्स तिघांपैकी कोणती तुमच्याकडे डिग्री आहे का मित्रांनो. ठीक आहे, आणि प्लस तुमचं टायपिंग मराठी इंग्लिश आहे का 30-40 त्यांनी, आणि टायपिंगचा कोर्स केल्याची कागदपत्र पाहिजे मित्रांनो MSCIT टायपिंगची. ठीक आहे, त्यासाठी सॅलरी 20,000 रुपये, जागा आहेत 46 मित्रांनो. ठीक आहे, यासाठी इम्पॉर्टंट त्यांनी गोष्टी म्हणजे डेट दिली आहे, त्या डेटसाठी तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीमध्ये बसता म्हणजे ज्या ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे त्या मुलाखतीची डेट त्यांनी समोर दिली आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण पाहू शकता यामध्ये त्यांनी काय दिलं आहे, बघा ॲड्रेस फर्स्ट ऑफ ऑल पाहूया. ठाणे महानगरपालिकेचे मुख्यालय, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी 5 पाखांडी, ठाणे पश्चिम 400602, येथे मुलाखतीत उपस्थित राहावे. त्यांनी ॲड्रेस दिला आहे मित्रांनो. ठीक आहे, आता आपल्या पोस्ट कोणती कोणती पोस्टमध्ये आपण मोडतो, तर पहिली पोस्ट लेक्चरर ज्युनियर रेसिडेंट, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुर्वेदिक, ह्यासाठी मित्रांनो मुलाखतीचं त्यांनी दिलं आहे इथे बघा डेट. ठीक आहे, त्यांची जी पोस्ट असेल त्या 22/5/2020 तुम्ही तिथे उपस्थित राहावे. ठीक आहे, तर तुम्ही तुमची पोस्ट समजा परिचक्या असेल GNM तर तुम्ही 26/5/2020 जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, 26 तारखेलाच जायचं आहे, नाही तर तुम्ही असं करू नका की मी 22 तारखेला जाईल नाही तर मी 27 तारखेला जाईल, असं चालणार नाही मित्रांनो. तर तुमचं तिथं सिलेक्शन होणार नाही, तुम्ही रिजेक्ट व्हाल याची गॅरंटी घ्या मित्रांनो. ठीक आहे, ज्यांनी जी डेट दिली त्या डेटलाच तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. 26 तारीख दिली तर 26 जायचं आहे, 27 दिली तर 27 जायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये बसताय पोस्ट तुमची तर त्या तारखेलाच जायचं आहे तुम्हाला. तुम्ही त्या तारखेला नाही गेला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही याची गॅरंटी घ्या मित्रांनो. ठीक आहे, सिस्टर इन्चार्ज, थर्ड बघूया आपण प्रयोगशाळा,
तंत्रज्ञ आयुर्वेदिक निर्माण अधिकारी मित्रांनो 27/5/2020 ठीक आहे वॉर्ड बॉयसाठी त्यांनी बोलवले 28 तारखेला व परिचकासाठी आरोग्य निरीक्षक सहाय्यक प्रयोगशाला व डेटा एंट्री ऑपरेटर 29/5 साठी मित्रांनो ECG ऑपरेटर आया 30/5/2020 मित्रांनो ठीक आहे यांनी ते डेट दिले त्या डेटलाच तुम्हाला जायचे अटी व शर्ती त्यांनी इथे लिहिले आहे बघा मित्रांनो हे सर्व मी काही वाचून दाखवत नाही मित्रांनो महत्त्वाचे फक्त पॉईंट तुम्हाला सांगतो आता 6 महिन्यांची किंवा कोरोना कोविडचे प्रादुर्भाव संपेपर्यंत तुमची तुम्हाला जॉबसाठी घेणार आहेत मित्रांनो ठीक आहे त्यांच्या खाली अजून एक इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तुमचे हे सगळे तुम्ही PDF पूर्ण डाउनलोड करून घ्या आणि पूर्ण रीड करून घ्या असं मला वाटतं कारण तुमच्याकडून कोणते एखादा पॉईंट माझ्याकडून मिस झाला असेल तर तुम्ही सगळी पॉईंट वाचा त्यांच्या शर्ती आणि सर्व ठीक आहे मित्रांनो आपण खाली येऊया महत्त्वाचं बघूया ठीक आहे हे सर्व सगळे पॉईंट तुम्ही एकदा रीड करावं असं मला वाटतं मी रीड केलं तर आपली व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो ठीक आहे त्यासाठी मी वाचत नाही आपण हा मेन बघणार होतं हे तुम्हाला मला दाखवायचं होतं ठीक आहे हा फॉर्म आहे मित्रांनो याची प्रिंट काढा तुम्ही ठीक आहे हा इम्पॉर्टंट फॉर्म आहे उमेदवारांनी अर्ज करायचा नमुना मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला इम्पॉर्टंट आहे फोटो तुम्हाला एक लावायचा आहे आणि तुमचं जे काही डेटा आहे तो तुम्हाला इथं भरायचं आहे नाव पत्ता ईमेल आय डी जन्मदिनांक सर्व सर्व तुमचं काय कास्ट असेल एक्सपिरियन्स असेल एज्युकेशन असेल सर्व अनुभव आणि तुम्हाला इथं कागदपत्राची झेरॉक्स जोडायची मित्रांनो ठीक आहे झेरॉक्स तुम्ही लावायची म्हणजे तुम्ही यांनी जोडले आहेत नाहीत त्याच्यावर टिक करायची बरोबरची ठीक आहे अर्जदाराची सही अर्जदाराचं नाव बस एकच फॉर्म आहे मित्रांनो ह्याचा एक झेरॉक्स काढा मित्रांनो तुम्ही ठीक आहे झेरॉक्स काढा आणि नंतर ह्याच्यासोबत त्याची जी तुमची एज्युकेशनची डॉक्युमेंट आहे ती जोडा ठीक आहे हां त्याची झेरॉक्स जोडा आणि तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जा तुमच्या ज्या डेटला असेल तेव्हा ठीक आहे मित्रांनो जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर गव्हर्नमेंट जॉब रिगार्डिंग सर्व अपडेट मिळत असतात जय हिंद मित्रांनो